नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीचे आईस्क्रीम। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा। सर्वप्रथम बघूया साहित्य। अर्धा लिटर दूध, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1/2 कप साखर, 1/2 कप साय, 1 आंबा। आता वळूयात कृतीकडे। इथे हे म्हशीचं दूध आहे रूम टेम्परेचरवरचं, ते मी एका वाटीत कळून घेतलं आहे। साधारण 10 चमचे हे दूध असेल, त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेतलं आहे आणि त्याची एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आहे। कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या त्यात नाही राहिल्या आहे। अशा प्रकारे तुम्ही आईस्क्रीम नक्की करून बघा, माझ्या पद्धतीने अगदी तुम्हाला ते विकतचं वाटेल, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। आता ही स्मूथ अशी पेस्ट बनवून झालेली आहे। आपण आता जे 1/2 लिटर दूध आहे ते गॅसवर तापत ठेवलं आहे मंद आचेवरती आणि त्याला आपण सारखं हलवत राहणार आहोत मंद आचेवरती। आपल्याला ते आटवायचं आहे, दूध आपल्याला जवळजवळ अर्ध आटवायचं आहे, त्यामुळे आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागता कामा नये। दूध आपलं आता आटत आलेलं आहे, दूध आपलं आटलेलं आहे आणि आता आपण त्यात साखर टाकूया। साखर आपल्याला आपल्या आंब्याच्या गोडीप्रमाणे ठरवायची आहे, तुमचा आंबा किती कमी गोड आहे त्याप्रमाणे। आता हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकलेलं आहे आणि ते साईडने टाकलं आहे, एकदम मध्येच आपल्याला ते टाकायचं नाही आहे आणि टाकण्याच्या आधी आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर खाली जमून बसतं। म्हणून कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला साधारण ते 5 मिनटं गॅसवर चांगलं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे त्याला एक चांगला घट्टपणा येतो, अशा प्रकारे ते घट्ट झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून आपण ते खाली उतरवून गार करायला ठेवूयात। आंब्याच्या मी अशा प्रकारे फोडी केलेल्या आहेत आणि त्या मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन साय आणि ह्या आंब्याच्या फोडी मिक्सरला फिरवून घेणार आहेत। साय वापरली तर तुमचं जे आईस्क्रीम आहे ते क्रीमी टेक्स्चरचं बनतं, म्हणून साय इथे वापरली आहे। अशा प्रकारे साय आणि हे आंब्याच्या फोडींचं अशी स्मूथ अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। सगळी पेस्ट माझी बनवून झालेली आहे। आता पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही एकत्र फिरवून घेणार आहेत। मिक्सरला हे फिरवलं तर हे चांगलं एकजीव होतं, म्हणून मिक्सरलाच फिरवून घेतलं आहे मी। सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ते अशा प्रकारे स्मूथ झालेलं आहे। आता मी ते एका एअरटाईट डब्यामध्ये काढून घेणार आहे आणि झाकण बंद करून मी ते साधारण 4 ते 5 तास डीफ्रीज करून घेणार आहे। 4 ते 5 तास डीफ्रीज करून घेतल्यानंतर माझं हे आईस्क्रीम अशा प्रकारे दिसत आहे। आता मी पुन्हा एकदा याला मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेणार आहेत। हो, मी पुन्हा एकदा याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलं आहे। थोडी ही वेळखाऊ प्रोसेस आहे, पण तुम्हाला जर विकतचं आईस्क्रीम खायचं असेल, म्हणजे तसं फिलिंग घ्यायचं असेल, तर तुम्ही ही कृती नक्की करा, कंटाळा करू नका। तुम्हाला असं वाटेल की आपण अगदी विकतचंच आईस्क्रीम खातो आहे। सगळं मी आईस्क्रीम मी इथे फिरवून घेतलेलं आहे आणि आता त्याला मी एक प्लॅस्टिकची पिशवी लावून घेणार आहे, जेणेकरून फ्रीजमधलं जे पाणी आहे ते त्यात जाऊ नये आणि मी ते त्याला रात्रभर ठेवणार आहे। आणि अशा प्रकारे हे आपलं आईस्क्रीम तयार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही कशी वाटली ते। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद, थँक्यू।